बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। तैलचित्राचा कार्यक्रम राजकीय आहे, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कार्यक्रम राबवला जातोय, संजय राऊतांची टीका। सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत संजय राऊत भारत जोडोत चालतायत, ते बाळासाहेब आणि महाराष्ट्राचा अपमान करतायत, संजय राऊतांवर मंत्री दीपक केसरकरांची टीका। राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार येत्या 14 फेब्रुवारीला कोसळणार, सरकार बेकायदेशीर असण्यावर सर्वोच्च न्यायालय नक्की शिक्कामोर्तब करेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं भाकीत। कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत शंका, पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं वक्तव्य। सोमवार मंगळवारी पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीची बैठक। तेलंगणा सीमावर्ती भागात आज मुख्यमंत्री के सी राव यांची बैठक, भारत राष्ट्र समितीच्या आमदार खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार। पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चाला सुरुवात, लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी, लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात। हिंदू राष्ट्र जनजागृती सभेबाबत शहरातील दिल्ली गेट परिसरात श्रीकांत छिंदम मित्रमंडळाकडून बॅनर लावण्यात आले आहेत, शिवसेनेचे विक्रम राठोड यांचा बॅनरला विरोध। जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, तर शिक्षण विभाग ओपीएस बाबत अभ्यास करत असल्याची माहिती। मातोश्रीमध्ये पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत बीड एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्षांचं इतर नेत्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। वसई तालुक्यात ठाकरे गटाला खिंडार, ठाकरे गटाच्या 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू, 210 फेलोंची पहिल्या टप्प्यात करणार निवड। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, औरंगजेबला पाठिंबा दिल्यानं अबू आझमींना धमकीचा फोन। भाजपच्या पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बदनामीकारक बातमी प्रसारित केली म्हणून डिजिटल युट्यूब चॅनल आणि पत्रकाराविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काही लोकांना धडा शिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणावरून निवडणूक लढवेन, भास्कर जाधव यांचा मंत्री उदय सामंतांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा इशारा। अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, रणजित पाटलांना विभागातील भाजप आमदारांचं आणि संघटनेचं सहकार्य मिळत नसल्याची माहिती। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटलांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट। नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीची नाशिक शहरातील कालिका मंदिराच्या हॉलमध्ये सहविचार सभा। मुंबईतील हवा प्रदूषितच, मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 हवेतील गुणवत्ता खालावत चालल्यानं अनेकांच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं। सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट स्थितीत, प्रदूषणात वाढ झाल्यानंतरही राज्य सरकारकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्याची आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईत पुन्हा गोवरने घेतला चिमुकलीचा बळी, ट्रॉम्बेमधील 6 महिन्यांच्या चिमुकलीचा गोवरने मृत्यू झाल्याचा संशय। कोरोना काळात झालेल्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात राज्याच्या लोकायुक्तांकडून मुंबई महापालिकेला क्लीन चिट, इंजेक्शन खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करत किरीट सोबई यांनी केली होती तक्रार। अमरावतीच्या मोमिनपुरा भागातील एका घरामधून शस्त्रसाठा जप्त, दर्यापूर पोलिसांची मोठी कारवाई, चौकशीसाठी 3 जण ताब्यात। मुंबईतील सदिच्छा साने प्रकरणात दोन्ही आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, समुद्रात फेकलेल्या सानेचा मृतदेह अद्याप बेपत्ता। समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांचं प्रमाण बघता परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी सक्रिय झाले असून बुलडाण्यात स्वतंत्र पथक स्थापन करणार। 2 दिवसांपूर्वी शिर्डीतील नगर मनमाड मार्गावर झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, अपघातात रयत संस्थेचे ज्येष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू, रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडकल्यानं भीषण अपघात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांचं जितेंद्र शास्त्रींना आव्हान, आव्हानानंतर राहुल गांधी आणि श्याम मानव यांचा भारत जोडो यात्रेतला फोटो व्हायरल। आज मध्य रेल्वेवर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर मात्र मेगा ब्लॉक नाही।
हिंगोलीकरांना अखेर मुंबईसाठी रेल्वे मिळाली. दर सोमवारी आणि मंगळवारी रेल्वे फेरी असणार. रेल्वे नांदेडहून निघाल्यानंतर हिंगोली अकोला भुसावळ मार्गे मुंबई जाणार. कडाक्याच्या थंडीतही खारघर मॅरेथॉनला नवी मुंबईकरांचा प्रतिसाद. अभिनेत्री सईद मांजरेकर आणि अभिनेता राजपाल यादव यांनी दाखवला हिरवा झेंडा. सांगलीत भारती विद्यापीठाच्या वतीनं एक पाऊल आरोग्याकडे हा उद्देश ठेवून रनदे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. जिल्हा दूध संघाची नोकर भरती आमदार मंगेश चव्हाण यांनी रद्द केल्याची माहिती समोर. ही भरती राजकीय हेतूने रद्द केल्याची एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. 27 तारखेला होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यासाठी शिक्षण विभागानं नियोजन करावं. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन. इंदापुरातील सणसर गावात जिल्हा परिषद आणि सणसर हायस्कूल स्नेह संमेलनात राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती. बीड जिल्ह्याच्या शृंगेरी मातेची यात्रा. खासदार प्रीतम मुंडे देवीच्या दर्शनार्थ. पुढील 4 दिवसात थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण कमी होत असल्यानं राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता. वाढत्या थंडीमुळे महाबळेश्वरचा पारा चांगलाच घसरला. वातावरणीय बदलामुळे स्थलांतरित पक्ष्यांना फटका. अमेरिका खंडातून कोकणात होणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचं प्रमाण 80-90% घटलं. कोरोनामुळे नोकरी गेली म्हणून मेकॅनिकल इंजिनियर असलेला तरुण ड्रग्स पेडलर बनला. आरोपीकडून 1,24,00,000 हेरोईन जप्त. भिवंडीत भावाला मारहाण केल्याच्या रागातून चिकन शॉप मालकावर चॉपरनं वार. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगरमध्ये 2 बांगलादेशी घुसखोरांना अटक. ठाणे एटीएसची कारवाई. मुंबई नाशिक महामार्गावरील कोशिंबे गावाजवळ रस्ता ओलांडताना दुचाकीस्वारला बसची जोरदार धडक. बाईकवरचे 2 जखमी. कोशिंबी फाट्याजवळील अपघातात 6 वर्षांची मुलगी जिज्ञासा जाधव गंभीर जखमी. घरची परिस्थिती बिकट असून एसटी महामंडळाकडून खर्च मिळण्याची कुटुंबियांची मागणी. शनीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील राक्षस भवन इथल्या शनी महाराजांच्या दर्शनासाठी 1,000 भाविकांची गर्दी. ओडिशातील एका मंत्र्याकडून शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला 1 कोटी रुपयांचा कलश अर्पण. या कलशात 1 किलो 700 ग्रॅम सोनं आणि 5 किलो चांदीचा वापर. महाबळेश्वरमध्ये 358वा सुवर्ण तुला दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. बार्शीत प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या दुर्मिळ असलेल्या रेनट्री झाडाची कत्तल करून लाकडांची चोरी. ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदानाची परवानगी द्यावी अशी मागणी. अंबोलीच्या जंगलात शिकार करणं, दोघांच्या अंगलट. बेकायदा सिंगल बॅरल बंदूक आणि जिवंत काडतुसासह दोघा मित्रांना अटक. 92,000 मुद्देमाल जप्त. मारहाण करत डॉक्टरांच्या पत्नीचा केला विनयभंग. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. सातारा तालुक्यातल्या 5 गावात एकाच रात्री 17 घरांमध्ये चोरी. क्रिकेटर उमेश यादवची जुन्या मॅनेजरकडून 44,00,000 रुपयांची फसवणूक. महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांच्या इनोवा गाडीला अचानक लागली आग. पुण्यात तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरूच. मार्केट यार्ड परिसरात गाड्यांची तोडफोड. अल्पवयीन मुलांकडून दहशत माजवण्याचा प्रकार. सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र शहीद जयसिंग भगत अनंतात विलीन. हिंगोलीत पोलिसांकडून मॉकड्रील. दहशतवादी हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळावी याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. 6व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचं मराठी अध्यक्ष उत्तम कांबळेंच्या उपस्थितीत उद्घाटन. बावीस ते 24 जानेवारीपर्यंत अजिंठा लेणी बंद राहणार. अजिंठा लेणीचं संवर्धन करण्यासाठी फ्युमिगेशन होणार. बुलडाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन. वर्ध्यातल्या दंदोरी शिवारातल्या चोरडिया कापसाच्या जिनिंगला लागली आग. आगीत 1,500 क्विंटल कापूस जळून खाक.
बीड जिल्ह्यातल्या चौसाळ्यातल्या डीसीसी बँकेतील तिघा निलंबित, शाखा अधिकारी लेखापाल तपासणीसने 12 शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलल्याचा आरोप. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या सारकिनी अंगणवाडीतल्या 15 मुलांना पोषण आहारातल्या खिचडीतून विषबाधा. अनैतिक संबंधातून खासगी वाहन चालकाची हत्या करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल. कुटुंब आणि सरकारच्या कर्जात वाढ, मात्र कंपन्यांनी कर्जाचा बोजा घटवला. औषध निर्मिती क्षेत्रात स्वस्त आणि दर्जेदार उत्पादनं तयार करण्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. डोसा संपूर्ण भारतात खाल्ला जातो, पण नागपूरच्या एका तरुणाने पिंक डोसा तयार केला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.